मनारा में करत नाही तर मी आपलं त्यांचं काय तर ऐकतो तोवर बसून राहतो मग काय काका इथं बसून राहतो सलाईन तुमचा एक तर हा सलाईन घेतो तुमचं पाणी घेतो इथं बसून राहतो तुम्हाला आरक्षण देतो पाणी तरी घ्या नाही 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 म्हणतोय मी की तुम्हाला तुम्ही म्हणता ते घेतो आता बसतो मी इथं बसून राहतो नाही नाही असं नाही नाही असं मान ठेवला पाहिजे सीएम बोला मग आता 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 मी जर सलाईन घेतल्या पाणी पेलो सगळं जर केलो मी कसं मरू तुम्हाला ही माहिती आहे ना त्यामुळं काय अडचण नाही तुम्हाला जेव्हा द्यायचं तेव्हा द्या आमचं मायबाप तुम्हाला जेव्हा व्हायचं तेव्हा एवढीच इच्छा आहे पण आम्हाला एक आज नाही अपेक्षा होती हो मोकळा आदर माझा कारण कायदेशीर होता म्हणून तुम्हाला जर अहवालाची गरज होती म्हणलो असतो तर आपण विनाकारण ताणून धरून त्या बोला अडचणीत आणत 83 क्रमांकाला मराठा आहे ओबीसी आहे नेमकी तेवढीच जात माघार आहे तेवढी घालून टाकायची उलट खवळायला पाहिजे तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या तुमच्या कार्यकर्त्याला फंड दिला आणि पैसे संवर्ग केला तो का नाही दिली असं खवळायला पाहिजे त्या अधिकाऱ्याला याला अहवालाची गरज नाही मुळात मंत्री मध्ये मुळात ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता अशीच भूमिका आहे बरोबर ना धक्का नाही लागता नाही ओबीसी तच आहेत हे मूळ वाढतच नाही उदाहरणार्थ माझ्या नावावरती 2 एकरचा 7-12 एकर मी 5 एकर खातो महेश वाढायची इच्छा नाही त्याच्यातच घेतला ना अहवाल माननीय आपले आयुक्त साहेब अर्थ राजे साहेबांनी अहवाल दिलाय ना काल दिला आज आता महसूल मंत्री बैठक चालू आहे मुंबई अहवाल मीटिंग पण झाली म्हणजे आपली आज मुंबईत मीटिंग चालू आहे महसूल मंत्र्यांनी बैठक 4 वाजता मी तुम्हाला 2 दिवस आणखी वाढ देतो 3 दिवस वाढ देतो चला जाऊ हो 4 दिवस दिले तुम्हाला आता 4 दिवस म्हणलं ना मामा मायकडून 4 दिवस घेतले मामाला महिना दिल तर 7 दिवस दिल ते तुम्हाला 4 दिवस देतात करून द्या एवढं समितीत अहवाल आलाय नका तानू साहेब आम्हाला भरती आहे जवळ आमचे लाखांना पोरं बाहेर राहते तरी तुम्ही एकदा जाऊन तरी प्रयत्न करून बघा आम्हाला फोन करून सांगा नाही उद्या त्याला मी शिष्टमंडळ पाठवतो तुम्ही काहीतरी समितीने अहवाल आहे का समितीने अहवाल काही मी उपोषण करताय उपोषण करता का शिष्टमंडळ विश्वास टाकलाय मामा आहे तुम्ही सगळे करून घ्या करून घ्या अहवाल आलाय ना अहवाल आल्याला मला फक्त माननीय आर्दर साहेब आयुक्तांनी दिलेला अहवाल माहित होता की आत्ताच्या कमिटीने दिलेला माहित नव्हतं तुम्हाला फक्त आधार पाहिजे भाऊ आम्हाला भाऊ आम्हाला आधार पाहिजे माझं अंतिमता म्हणणं असं आपण थोडस बाजूला बसू छान यांना यांच्या लोकांशी बोलून घ्या नाही नाही आज नाही होणार नाही तुम्ही बोला ना नाही 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 नका करू पण तुम्ही लोकांशी बोला कोणाच्या घरात जाऊन कोणी कानात कोण बोलतो बैठक बैठक बैठकच ओपन घेतो मला लोकांशी बोला इथं नाही बोला नाही तुम्ही लोकांशी बोला ना इथं समोर लोकच नाही ते इथं बोलून घ्या बोलून घ्या गडबड झाली का तुम्हाला मग सगळं क्लिअरच आहे काय बोलायचं ओपन असेल त्याला आतापर्यंत तुमचे शब्द वेगळे होते आताचे आता बदलले कोणाशी नंतर सांगा म्हणले तुम्ही नाही 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 चुकलं मी माझं माझा मनोज पाटील असं नका बोलू माझ्या तुम्ही म्हणले आता नाही 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 आंदोलक राहणार लई तुला बेकार आहे प्रेमाचा विषय नाही व्यापार आहे आपले आपली गात 60 वर्षापासून यांनी बाहेर ते द्या सोडून तुमच्याबद्दल नाही बोलत 60 वर्ष आपली गात बाहेर असून चाललंय का असून
आज नसते तर आपण तुम्हाला आग्रह नसता केला. उगाची उगा गिरीश भाऊला ताप द्या, नवीन ओपन करा, 50% मर्यादा वाढती आहेत फक्त आम्हाला आज घेतलं आहेत की लय सोपा प्रश्न आहे, फक्त समजूनच घ्यायला तयार आहेत. थोडं थोडं तुम्ही आता शिक्षण समजून घेतलं 10-15%. अहवाल आला तुम्हाला 4 दिवस देतो आणखी अहवाल आला. अहवाल नसता आला तर मग आम्ही थोडस बोलत होतो का नाही भाऊ? बोलत होतो आधार गरजेचा होता. आज आधार आला करा कल्याण पोरांचा, करा कल्याण. मी 4 दिवस आणखी देतो, एकही दिवस देणार नाही भाऊ. मी तुमच्या शब्दावर 4 दिवस देतो, पाणी देतो. मी 4 दिवस देतो तुमच्या शब्द. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.